आरके ट्रॉफीच्या पर्वानंतर टेनिस क्रिकेटमध्ये व्यवसायीकरण जरा वाढलं होतं, प्रोफेशनलिझम. आणि त्याच काळात लॉइडचा संघ म्हणजेच राजन साटम याच्या ॲडमिनिस्ट्रेशनखाली खेळणारा संघ नावारूपाला येत होता. भरत मेहर, भरत पतला, आऊ, मती, हर्षद सारखे गोलंदाज या संघाकडे होते. सलामीला होती वैद्य ब्रदर्सची जोडगोळी. नासिर शेख आणि जितू परदेसी सारखे फलंदाज या संघात होते. सर्वात महत्वाचं म्हणजे सगळे समवयीन होते असं म्हणायला हरकत नाही. आणि या संघांनी प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपलं नाव कमावलं होतं. आणि खऱ्या अर्थाने या संघांनी बऱ्याच मोठ्या संघांना धक्केसुद्धा दिले होते. बऱ्याच स्पर्धा, बरेच सामने हा संघ जिंकला. भेटूया संघ अमृत. हा शिवरे वॉज द स्टार्ट. ओके, हा शिवऱ्याला पहिल्यांदा आम्ही राहुलला हरवलं. आम्ही मोस्टली स्लेजिंग भरत मेहरलाच करायचं, कारण भरत मेहर त्याला अवघड जायचं. तो क्वचित एखादा सिक्स मारायचा त्याला आणि बॅटपीट दाखवायचा, बसून बसून त्याचे पोच तर माहीत आहे. मारल्यानंतर तो असंच कॉपी बुक बसायचा. माझ्यावरती राहुलच्या प्लेअर लोकांनी घेतलेलं आहे थ्रोचं ऑब्झर्वेशन, कारण त्यांचं असं होतं की प्लेन बॉलरचा आणि तेव्हा मी भरपूर 16-15 वर्षाचा होतो, याचा एवढा टर्न होऊ शकत नाही तर फेकत नाही तो. लॉर्ड नमस्कार. नमस्कार. मला सांग की अमृत केव्हा सुरू झाली? अमृत आय थिंक 97-98 साली, त्याच्या अगोदर राजपूत होती. पण अमृत काय केली मग राजपूतची? म्हणजे राजपूतचा म्हणजे पॅकर असत ना, त्यामुळे आम्हाला पॅकरमध्ये राजपूतनंतर कमी टाकायला लागली एंट्री, तर आम्हाला सोनू भेटले, सोनू सरदार म्हणजे मुंबऱ्याचे. मग त्याने आमची मीटिंग घेतली की बाबा आम्ही इंटरेस्टेड आहे तुमच्या एंट्री टाकायला, तर म्हणजे चालेल असं बोलले. 97-98 पासून नंतर जेवढे प्लेयर खेळले हे सगळे त्या वेळापासून होते तुमच्या बरोबर? हा, त्यावेळेस म्हणजे नाही जेव्हा अमृत सुरू झाले ना तेव्हा सोनू सरदार म्हणून आहे, त्यांनी 4 प्लेअर ॲड केलेले आमच्या. आमच्याकडे बॅटिंग साईड एवढी वीक होती. नासिर, जावेद, व्यंकट, फैयाज आणि अशफाक, ओके, असे 4 प्लेअर टीममध्ये त्याने ॲड केले आणि आमचा अटॅक तर होताच. काही इम्पॅक्टफुल गेम्स जर तुला सांगायचे असतील, काही मॅचेस, तर कुठल्या मॅचचं वर्णन करू इच्छितस? इम्पॅक्ट असं म्हणायला गेलं तर स्टार्ट जेव्हा आम्ही केलं तेव्हा एक गगनगिरी महाराजांची पहिली टुर्नामेंट कर्नाळा स्पोर्ट्स क्लबला झालेली, आणि तेव्हा ती अशी एक मोठी टुर्नामेंट होती जेव्हा सगळे एक म्हणतात ना मोठ्या पटलावरचे प्लेयर सगळे एकत्र तिकडे आलेले होते. आणि त्यावेळी कसं सगळे राहुल, मॅचलेस, बंड्या बॉईज, अमृत आणि त्रिशूळ हे सगळे एकत्र त्या तेव्हा यायच्या. आणि त्यावेळेला आमच्या टीमने म्हणजे अमृतने फायनल मारली होती, त्याच्यामुळे तो जर असा म्हणजे असा पहिला एक असा आमच्याकडे हे होतं की आता अमृत इज लाईक आता आहे मुंबईमध्ये पण एक नाव आहे अमृतचे. तोपर्यंत तुम्ही अंडर डॉग्स होतात असं म्हणशील? सांगू शकतो किंवा नाही, पण कारण मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा मी फक्त राजपूतचंच नाव ऐकलेलं होतं आणि राजपूत पण तेव्हा जनरली आपण म्हणतो तसं राहुल आणि मॅचलेसच तेव्हा नावं यायची, पण या पण टीम्स होत्या बरोबर. आणि नंतर नंतर या टीम्सचं नाव जास्त व्हायला लागलं. तुमच्या म्हणजे अमृतमधून कुठच्या तुझ्या टीममेटने केलेला एखादा परफॉर्मन्स जो तुला लक्षात आहे? टीममेटने केलेला परफॉर्मन्स असं म्हटलं तर एक नासिरची बॅटिंग आहे, ओके, आणि एक दादाची बॅटिंग आहे. म्हणजे सतीश जुळे पण आहेच, पण आता एखादा असा इन्स्टन्स सांगायचा असेल तर जेव्हा आम्ही माहुलला एक नाईट टुर्नामेंट झाली होती, हे ग्राउंड जे आहे ते नाही, आधी जेव्हा आता जिथे बिल्डिंग्स म्हणले तिथे एक ग्राउंड होतं जुनं, आणि तिथे त्यावेळेला आमची आणि राहुलची क्वार्टर फायनल चालली होती. ओके, आणि मॅच आलेली 18 बॉल 34 धावा, आणि तेव्हा नासिर आणि दादा बॅटिंगला होते आणि राहुलच्या अटॅक समोर 18-34 म्हणजे 18-34 आणि त्यावेळेला तो बॉल भरपूर वाईड बॉल आणि ग्राउंड पण प्रचंड मोठं होतं, म्हणजे असं चांगल्या बऱ्यापैकी सिक्स होत्या. तर त्याच्यामुळे तेव्हा आणि बॉलिंगमध्ये टाकणारं कोण होतं तर सुनील इंदुलकर, नंतर करुणाकरन कोटियन, म्हणजे खालचे जे नेहमीचे दोन बॉलर असायचे ते, आणि बरोबर वैशाल, म्हणजे प्रॉपर अटॅक होता आणि 3 ओव्हरचा. आणि दादा आणि नासिरने म्हणजे नासिरने सुनील इंदुलकर सिक्स जी मारलेली आणि करुणाकरन कोटियनला दादाने जी सिक्स मारलेली, त्याच्या त्या दोन रात्रीच्या सिक्समध्ये आम्ही मॅचच्या आत आलो आणि राहुल हरलेली. तर ते म्हणजे एक असा तो परफॉर्मन्स आहे तो एकदम असा हायलाईट ऑफ द डे होता, कारण ती या दिवशीची ती म्हणजे नाईट टुर्नामेंटच्या खूप कमी व्हायच्या तेव्हा इतक्या.
तर तुमच्यात अजून कोणी आता जसं ऋषी झाला, नासिर झाला, हे तर नोन प्लेयर्स आहेत, म्हणजे मुंबई क्रिकेटसाठी नोन फेसेस आहेत, बरोबर, असे काही फेसेस ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप होतं अमृतसाठी, तुला वाटतं जे थोडेसे मागे होते? हा बरोबर, म्हणजे आता जेव्हा आम्ही जॉईन केलं ना, त्याच्या अगोदर म्हणजे बरेच चांगले प्लेयर्स होते, म्हणजे ऑब्व्हियसली ते त्या लेवलला खेळत होते, म्हणून जसं जितू परदेसी आहे किंवा विवेक नरवणे, बॉन्ड आहे, म्हणजे ऑब्व्हियसली तो सगळ्यांनाच माहिती आहे, बॉन्ड आहे, किंवा मकरंद होता, मक्कू डप्पू म्हणायचे दोघं ते होते, तर त्याच्यामुळे आणि निश्ची म्हणून एक होता, जूड सिंग होता, म्हणजे हे सगळे कसे, हे जेव्हा आधीचे ज्यांनी राजपूत बसनं येऊन मग त्या अमृतला आलेले, तर त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स वॉज लाईक वे अहेड, आणि मग कालांतराने इट वॉज लाईक अ रिप्लेसमेंट, म्हणजे आम्ही मग हळूहळू वी स्टेप नू टू देअर शूज, मग आम्ही त्यांच्या ह्याच्यात आलो मग नंतर हळूहळू. तुम्ही कुठे कुठे जायचात अमृत म्हणून खेळायला त्यावेळेला? तसं तर मुंबईमध्ये भरपूर सगळ्याच टुर्नामेंटला अमृतची एंट्री असायचीच, कारण सोनू असा एक होता की त्याला आवड होती क्रिकेटची, आणि तो मला एक सांगायचा म्हणजे त्याचं एक महत्वाचं हे होतं, म्हणजे म्हणतात पंचलाईन, तो म्हणतो वो बाद में विद में खेलने का ना उससेच्या पहिला टीमसही अच्छा खेलने का, तर तो पहिली टीम म्हणजे तो बघा राहुल मॅचलेस इनसही गेलो पहिला, म्हणजे ते नंतर मग कसं होतं पहिल्या दोन मॅचला आपण जेव्हा म्हणजे ॲव्हरेज अशा टीम्स नाही, पण त्यावेळेला जे आपण म्हणायचो की ह्या टीम्स म्हणजे लाईक दॅट एकदम चांगल्या टीम्स होत्या त्यातल्या माझ्या, मग त्याच्यातल्या त्या टीम्समधनं अमृतला मग क्वार्टर सेमीफायनलला हरायचं, मग ते जास्त जीवायला लागायचं, मग त्याच्यापेक्षा तो म्हणायचं पहिल्यांदाच भिडा यांच्याबरोबर, मग पहिल्यांदाच स्टार्टमध्ये तुम्ही भिडला आणि जर तुम्ही पहिल्यांदाच चांगल्या टीमला नॉकआउट केलं तर मग तुम्हाला हॅव अ इझी रोड डाऊन द लाईन. तसं भीती वाटायची ना पहिल्याच टफ टीम बरोबर खेळायची? भीती तर नेहमीच असते, पण आता शेवटी खेळायचं पण आहे ना, म्हणजे परफॉर्मन्स करायलाच पाहिजे. आणि खरं सांगायचं तर दादा असल्यामुळे किंवा नासिर किंवा त्याच्या त्यावेळेला जसे आमचे बोल जितू परदेसी होता, जूड सिंग होता, ते एक कम्फर्ट लेवल होतं की हां होईल, मॅचेस होऊ शकतात, म्हणजे असं नाही आहे की सगळं म्हणजे म्हणतात ना की एकदमच असं टीममध्ये आपण म्हणतो ना की अरे आता हा प्लेअर गेला म्हणजे सगळं झालं, आता काय चान्सेस कमी आहेत, पण आमच्याकडे असं बॅटिंग लाईन खूप चांगली होती, मक्कू होता, डप्पू होता, तो चान्सेस असायचे, सो थोडं रिलॅक्स पण असायचो की आपण जर काही केलं चांगलं केलं तर चांगलंच होईल पुढे जाऊन. आम्ही हशिवरेला पहिली मॅच खेळायला गेलो, म्हणजे तो माझा एक डेब्यू टाईम्स म्हणू शकतो, म्हणजे मोठ्या टुर्नामेंटला ॲज अ प्लेअर मला लॉयडने धरलेलो टीममध्ये की हशिवरेला आपण खेळायला जातोय, आणि मी दादा म्हणजे ऑलवेज म्हणजे पूर्ण अमृतच होती, आणि त्या ह्याला आम्ही राहुलने आम्हाला सकाळ सकाळ पहिल्या दिवशीच फर्स्ट मॅच क्वार्टर फायनल होती आणि आम्हाला त्यांनी 64 मारला सकाळचा, म्हणजे 5/64 होता, त्याच्या दादाने शेवटच्यावर मेडन टाकलेली म्हणून आम्हाला 6/64 झालेला, आणि मग दादाने आणि मी म्हणजे इट वॉज लाईक बिकॉज स्टार्ट होता, आणि ॲक्च्युली थोडं एक 5 मिनटं सांगायचं म्हणजे की ओपन कोण करणार ह्याच्यासाठी आधी आत्मे डिसिजन चालू होतं, तर लॉयड बोलला योगेशला खाली ठेव, योगेश खाली फरवाला बॉल नको त्याला, मग बॉन्ड बोलला नको मी खाली राहतो, मग असं बरंच चालू आहे कोण जाणार दार, मग शेवटी दादाने सांगितलं कोणी नाही योगेश बरोबर माया येतोय बस, आणि इट वॉज लाईक मी आणि दादाने तेव्हा नो लॉस चेस केलेला आणि आम्ही काहीतरी इट वॉज लाईक ओनली अबाउट 3-3.5 ओव्हरमध्ये आम्ही 64 चेस केला होता. कोणाकोणाला मार म्हणजे सुरुवात म्हणजे आता सगळे मोठे प्लेअर आहेत, माफी मागतो काय अशी नावं घ्यायला नको, पण म्हणजे सुरुवातच मी सुन्याला स्टार्ट केलं आणि इट वॉज लाईक सुन्यासाठी सुन्याला मी कव्हर ड्राईव्ह मारणार, मला जरा असं चांगलं वाटलं की आय कुड हॅव म्हणजे चांगला खेळलेलो कव्हर ड्राईव्ह त्याला, सुन्याला म्हणजे सुनील इंदुलकरला रन झालेले, विकास भाटकरला दादाने 3-6 लागोपाठ मारल्या होत्या, हां, आणि करुणाकरन कोट्यानला मारलं होतं, म्हणजे ऑब्व्हियसली रन मारलो इन टर्म्स ऑफ रन स्कोर केलेले, म्हणजे 6 आलेल्या 4 आलेल्या, सो 3-4 ओव्हरमध्ये वी चेस 64 आणि मग दॅट वॉज द स्टार्टिंग पॉईंट टू मेक अ मॉम. अमृतने योगेश वैद्यला प्लॅटफॉर्म दिला असं म्हणता येईल? ऍब्सोल्युटली प्लॅटफॉर्म दिला आणि काय म्हणतात तो प्लॅटफॉर्म गरजेचा होता, अँड विच म्हणजे मग त्याच्यावर असं मला वाटलं की आपण आता या याच्यावर थोडंफार तरी खेळू शकतो, म्हणजे असं यू कॅन मेक अ मार्क ऑन दिस. तर ऋषी अमृत म्हणजे अमृत म्हटलं की ऋषी वैद्यचं नाव खरंच येतं, आणि तर तुला काय वाटतं की अमृतचं आणि तुझं जे कॉम्बिनेशन होतं अमृतने तुला काय दिलं? अमृतने ऋषी वैद्य दिला असं आपण म्हणू शकतो. ओके. कारण आधी फक्त गोरेगावात ओळखायचे, पण अमृतमुळे अख्ख्या मुंबई म्हण, महाराष्ट्र म्हण, अलिबाग, उरण या सगळ्या ठिकाणी ओळखायला लागले. म्हणजे मला जर नाव दिलं असेल तर आपण असं म्हणू शकतो की अमृतचा खूप मोठा वाटा आहे. आता बेसिकली असं आहे की लोकांना मी अमृत म्हणतं तर ते म्हणतील अमृत नाही अमृत पाहिजे, कारण फेमस ते झालं अमृत या नावाने, पण खरं ते सोनूच्या आईचं नाव होतं आणि पंजाबी असल्यामुळे तिचं नाव ते अमृत होतं.
तर त्याने ते अमृत इलेव्हन म्हणून तो सोनू एंट्री करायचा. पण कॉमेंटेटर लोक आपण जसं म्हणतो की आप्पा भरवूश करतात, आपल्याला जे सोपं वाटेल तसं ते करतात, तर अमृतचं अमृत झालं. आणि तुमचा मला एक सांगायचं, तुम्ही एवढा टुर्नामेंट जिंकायचा, पण तुम्ही यायच्या आधी राहुल होती, मॅचलेस होती, त्यांचा दरारा होता ऑनेस्टली स्पीकिंग, म्हणजे लोक त्यांनाच पाहायला यायचे. आणि नंतर थोडं अमृत आणि बंड्या बॉयज आणि हे पण झालं नंतर, पण म्हणजे कुठची ती मुवमेंट होती जेव्हा तुम्हाला असं वाटलं की यू बिलॉंग देअर? तसं योगेश बोलला, हा शिवरे वॉज द स्टार्ट. ओके, हा शिवऱ्याला पहिल्यांदा आम्ही राहुलला हरवलं. मग त्याच्यानंतर जेवढ्या मोठमोठ्या टुर्नामेंट झाल्या, विटाव्याला एक टुर्नामेंट व्हायची, पण तेव्हा मी RCC मधनं खेळलो होतो आणि तेव्हा पण आम्ही राहुलला 2 वेळा हरवलेला. म्हणजे असं होतं की थोडासा आमच्यामध्ये कॉन्फिडन्स होता की आम्ही चांगल्या टीम बरोबर चांगला परफॉर्मन्स करू शकतो. पण जसं श्रेय आमच्या बॅट्समनचं आहे तसं आमच्या बॉलरना सगळं श्रेय होतं. कारण आमच्याकडे बॉलर म्हणजे भरत पतला होता, ट्रेडिशनल ऑफ ब्रेक बॉलिंग टाकायचं, भरत मेयर होता, क्लासिकल लेफ्ट आर्म टाकायचा तो, आऊ डेथ स्पेशलिस्ट म्हणू शकतोस, यॉर्कर त्याचा एकदम परफेक्ट होता आणि फिरवायचा पण हलका तो, आणि सर्कलमधली ओव्हर कोण टाकणार तर मी टाकायचो. कारण मला बॅटिंगपेक्षा जास्त काही आवडायचं तर बॉलिंग आवडायची. कारण मला तेव्हा लेग ब्रेक टाकायला खूप आवडायचं, माझा लेग ब्रेक मी शिकलो होतो, टाकून 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 तो शार्प टर्न व्हायचा. तर मला असं खूप वाटायचं की आपण बॉलिंगमध्येच करिअर करावं की बॉलर व्हावं. पण कारण मला खूप आवडायचं बॉलिंग करायला, तर सर्कलला मीच टाकायचो. आणि तेव्हा सगळे संतू आणि उमेश यायचे ओपनला, तिकडे भरत आणि मंदार यायचा, इकडे तुझं अमित गोलतकर आणि भरत लोहार यायचा, सूरज भंडारी अमोल म्हात्रे यायचे, म्हणजे एक से एक बॅट्समन यायचे. म्हणजे माझं पण ते स्किल टेस्टिंग होतं की मी सर्कलमध्ये किती चांगली गोलंदाजी करू शकतो. पण मला आवडायचं, म्हणजे मी मार पण खाल्लाय असं नाही आहे की नेहमीच मी चांगली टाकली आहे, पण खूप मजा यायची. त्यामुळे आमचा अटॅक एकदम प्लेन अटॅक होता. आमच्यामध्ये कोणीही म्हणजे असं जोरात टाकणारा विकणारा नसला तरी फिरवणारे सगळे होते आणि सगळ्यांमध्ये वेगवेगळे स्किल होतं. त्यामुळे लेफ्टी बॅट्समन आला तरी आम्हाला प्रॉब्लेम नव्हता आणि राईटी आला तरी आम्हाला प्रॉब्लेम नव्हता. तर जेवढं श्रेय अमृतला नाव कमवण्यामध्ये बॅट्समनचं आहे, मी म्हणेन थोडंसं जास्त बॉलर लोकांचं पण त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. एखादा इम्पॅक्टफुल परफॉर्मन्स एखाद्या बॉलरचा किंवा काय? 31 डिसेंबरला अलिबागला टुर्नामेंट व्हायची बीचला आणि आम्ही ग्राउंडवर पोहोचलो, पहिलीच मॅच आमची होती आणि हलका बॉलचा जसं आपण म्हणतो की थोडंसं ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो, तर आम्ही जास्त रन नव्हते केले. 6 ओव्हरमध्ये मला जर आठवतो तर आम्ही 36-40 या रेंजमध्येच रन केले होते, म्हणजे असा काही भरपूर स्कोर नव्हता. आमच्या बॉलरने चांगली गोलंदाजी केली सगळ्यांनी, मॅच आली, लास्ट ओव्हरला 13 रन पाहिजेत. आता 13 रन म्हटल्यावर वी वर व्हेरी लेट बॅक, ठीक आहे 13 रन. आणि भरत पतला टाकणार होता, कारण तेव्हा भरत पतला पण त्याला लास्ट ओव्हर आम्ही ठेवली होती, भरत पतला टाकणार म्हटलं ठीक आहे काय त्याच्यामध्ये. आता भरत पतलाने जेव्हा पहिलाच बॉल टाकला तर तो त्याच्या हातातनं सुटला, तो त्याच्या वेस्टच्या थोडा वरती गेला आणि त्या बॅट्समनने पण तो 6 मारला. नो बॉल 6, 7 धावा गेल्या, मॅच आली 6-6. तर तिकडे सगळं आपण जसं म्हणतो की पब्लिकमध्ये एकदम हलचल निर्माण झाली, कारण ती गावची टीम होती, सगळा सपोर्ट त्यांना होता. नासिरने जाऊन भरत पतलाला सांगितलं काही प्रॉब्लेम नाही, फक्त टप्पा टाक, तू टप्पा टाकला नाही म्हणून जरासा प्रॉब्लेम झालाय. नासिरने सांगितलं आणि भरत पतलाने त्याच्यानंतरचे 6-6 बॉल नो टच नासिरच्या हातात टाकले. आणि त्या दिवशी म्हणजे मला पण एक जाणवलं की नुसतीच बॅटिंग महत्वाची नसते, तर टीम जर जिंकायला तुम्हाला हवी आहे तर बॉलर्स जेवढे ते चांगले असतील तेवढं तुम्हाला पण त्या गोष्टीचा फायदा होतो. आणि भरत पतला वॉज ॲब्सोल्यूट मॅजिक, म्हणजे लेफ्टी बॅट्समनना तर बॅट तो उभाच ठेवायचा, म्हणजे त्याच्याकडे ते युनिक स्किल होतं. त्याला पतला नाव अशामुळे पडलं कारण त्यांच्या इकडे परळला अनिल पतला खूप फेमस होता जो राहुलला खेळायचा, आणि त्याच्याकडे पण ते स्किल होतं आत बाहेर करण्याचं, आणि तेच स्किल भरतला होतं म्हणून मग ते त्याला नाव पडलं होतं भरत पतला, कारण त्याची पण शरीरयष्टी सेम टू सेम पतलासारखीच होती एकदम. त्यामुळे आमचा बॉलिंग अटॅक वॉज अवर स्ट्रेंथ असं आपण म्हणू शकतो. पण आता तुमच्या समोर एवढ्या मोठ्या मोठ्या टीम्स होत्या, तर कुठची टीम तुम्हाला कधी जड जायची किंवा म्हणजे बघायला गेलं तर सगळ्याच टीम चांगल्या होत्या. म्हणजे आम्हाला असं काही नव्हतं की कुठली मॅच खेळल्यावर आम्ही आरामात जिंकू असं कधीच व्हायचं नाही.
आणि क्रिकेटमध्ये जसं आपण म्हणतो की हरणं आणि जिंकणं सुरूच असतं. आम्ही राहुलला जर हरवलं आहे तर त्यांनी पण आम्हाला हरवलं आहे, मॅचलेसला आम्ही हरवलं आहे त्यांनी पण आम्हाला हरवलं आहे, बंड्याबरोबर पण तेच, प्रेसीबरोबर तेच. पण अटॅकच्या हिशोबाने जर म्हणशील तर राहुल इलेवन एकदम जसं म्हणतात की तुझं सत्व परीक्षा घ्यायचे ते लोकं, कारण त्यांच्याकडे एक से एक बॉलर होते. म्हणजे एक सोड आणि त्याच्या जागी दुसरा ठेव तरी तीच कला तुम्हाला दिसणार आहे. कारण योगेशने जशी नावं घेतली तशी करुणा तर होताच, सुनील इंदुलकर होता, भानुदास पाटील होता, महेश मकवाना होता, वैशाल होता, सुरेश गडेकर होता, अजय वांतेकर होता. म्हणजे एक बॉलर कार्ड, त्यांच्याकडे चार चार बॉलर बसलेले होते अशी त्यांची स्ट्रेंथ होती. आणि त्यांच्यासमोर खेळणं म्हणजे मग तुम्ही स्वतःला सिद्ध करताय असं होतं ते. पण ऋषित, आता ही तर सगळी नावं लोकांना माहितीच आहेत मोठ्या प्लेयर्सची, असे काही प्लेयर जे जास्त म्हणजे जास्त नावारूपाला आले नाही पण त्यांनी खूप इम्पॅक्ट केला त्यावेळच्या क्रिकेटिंग इरामध्ये? बरेच प्लेयर आहेत खरं म्हणजे, असे नावं घ्यायला गेलो तर आपण म्हणजे एपिसोड कमी पडेल असं मला वाटतं. कारण खूप जणांना माहीत असतील नसतील अशी पण नावं असतात. आता जसं योगेश बोलला, अमृतमध्येच शामू म्हणून एक बॅट्समन होता, त्याने खूप चांगलं योगदान दिलं होतं. किंवा लाल्या होता, त्याच्यानंतर निशिकांत कदम होता, त्यामुळे भरपूर. सुशांत मांजरेकर आहे ज्याला आता सगळेजण अंपायर म्हणून ओळखतात, इवन खूप चांगली किपिंग करायचा आणि चांगला बॅट्समन पण होता. तर नंतर भूपेन म्हणून एक बॉलर होता. तर असे बरेच लोक आहेत जे आपण म्हणतो ना की लाईमलाईटपासून दूर राहिले पण टीमला त्यांनी भरपूर सहाय्य केलंय. कारण आता नॉर्मली अमृत म्हटल्यावर लॉइड, नासिर, ऋषी, योगेश असे, सतीश धुळे हे ठराविक नावं येतात. पण ही पण जी पाठची जी मंडळी होती ह्या लोकांनी आपण असं म्हणू शकतो की त्यांनी तो बेस निर्माण केला होता आणि आम्ही फक्त कळस चढवला असं आपण म्हणू शकतो. सतीश धुळेच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल काय बोलू? सतीश काय म्हणतात तो जोकर इन द पॅक. ओके, म्हणजे आमचे सगळं संपलंय असं आम्हाला वाटलं की आम्ही सतीशला सांगायचो, अरे सतीश आता तुलाच काहीतरी करायचं रे बाबा, एक दोन सिक्स तरी मार म्हणजे आपण काहीतरी मॅचमध्ये इंटरेस्टिंग करू. सत्या सांगायचा, माझा एक लागला तर मग आपण पुढचं बघू. आणि सत्या एक जर मारला तर तो तीन चार सिक्स मारायचा आणि अशा सिक्स मारायचा की म्हणजे अंपायरला बघा लांब सिक्स मारायचा तो. आणि मेन म्हणजे ना एकदम एन्थुझियास्टिक होता. सिच्युएशन काही असो तू त्याला कधीही असा नर्वस किंवा तोंड पाडून बसलाय असं कधीच बघणार नाही. नेहमी हसत खेळत फिल्डिंग पण जाऊन मिड विकेट आणि लॉंग रनलाच करायचा. कारण आमची ज्या टीमचं जसं म्हणतो आपण आठ जण कोर होते तर प्रत्येकाला माहीत होतं की त्याचा रोल काय. म्हणजे आता ग्राउंडवर गेल्यावर आम्हाला सांगायला नाही लागायचं की आज तुला कुठे जायचं आणि तुला कुठे जायचं. प्रत्येक जण आपल्या पोझिशनवर जाऊन उभा राहायचा की योगेश आणि सतीश मिड विकेट आणि लॉंग रन हेच करणार. त्यामुळे एवढं ते आपण असं म्हणू शकतो की इट वॉज लाईक घड्याळाचे काटे कसे फिरतात तसं झालं होतं. आणि ते एकत्र खेळून खेळून जसं आपण म्हणतो की तो एक बॉन्ड निर्माण झाला होता, विश्वास निर्माण होतो आणि आपलेपणा असतो की आम्ही हरल्यावर मला नाही आठवत की आम्ही कधी थांबून मीटिंग करून एकमेकाला शिव्या घातल्या असं कधीच झालेलं नाही आहे. हरलो बाईकवर बसले सगळे गायब. त्यावेळेचे मुंबईतले अजून काही इम्पॅक्ट प्लेयर जर तुला सांगायचे असतील तर? सगळ्याच टीममध्ये चांगले चांगले प्लेयर होते. म्हणजे आता मी नाव घेतलं तसं भरत लोहार होता, अमित गोलतकर होता, किंवा सूरज भंडारी म्हणून खूप लोकांना माहीत पण नसेल कारण तो लवकर दुबईला निघून गेला होता. नाही तर तो आणि अमोल एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग करायचे आणि असं म्हणतात ना की धावून धावून ते रन करायचे. म्हणजे इट वॉज त्यांच्या म्हणजे पायाला भिंगरी लावल्यासारखी होती. तसंच ट्रॉम्बेची एक टीम होती पाटील इलेवन, त्यांच्यामध्ये ना सगळे लहान लहान म्हणजे तू असे प्लेयर बघशील तर भाई पाटील सोडला तर सगळे असे लहान लहान प्लेयर यायचे बॅटिंगला. मग तू म्हणशील की अरे काय लहान मुलांची टीम काढली की काय, पण ते धावायचे एवढे टेरिफिक की तू फक्त चूक करायची खोटी, दुसरी रन झाली ते तिसऱ्यासाठी रेडी असायची. मग मी त्या शरदला एकदा विचारलं होतं की अरे शरद कसे काय रे तुम्ही एवढ्या जोरात धावता, म्हणजे इट इज नॉट इझी. ते म्हणतात आम्ही काय ना आम्ही खाडीत खेळतो, तर खाडीत खेळताना तिकडे माती ओली झाल्यावर धावण्यासाठी ना धावण्यासाठी तुला जोर जास्त लावावा लागतो ना. तर ते म्हणतात की आम्हाला एवढी सवय झाली आहे तिकडे धावून की आम्ही मैदानात आल्यावर आम्हाला ते एकदम इझी वाटतं धावायला. म्हणजे तुझ्या हातातनं बॉल सुटल्यावर तो बॅट्समन अर्ध्यावर असायचा. म्हणजे तू जर फिल्डिंगमध्ये जरा जरी गलथानपणा केला की दोन तीन म्हणजे हे लोक धावण्यावर हरवायचे. म्हणजे आम्ही एक मॅच तर ह्याला खेळत होतो मिलन सबवेला, आणि मिलन सबवेचा ग्राउंड तू बघितलंस तेव्हा ऑफसाईडला त्या नेट्स एवढा जवळ होता की दोन आणि सिक्स वॉज नॉट इझी. सहा ओव्हरमध्ये 52 मोठा स्कोर होता. म्हटलं ठीक आहे जिंकू आपण आरामात,
4.3 ओव्हर मध्ये पाटील 11 ने पूर्ण केला आणि त्याच्यामध्ये म्हणे एक सुद्धा 6 किंवा 4 नाही मारली, फक्त धावून धाव. आणि ही त्यांचं स्किल होत. नंतर आता मोठमोठ्या प्लेयर बद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण अच्छा, अमृतनी कुठच्या कुठच्या टीमला जास्त धक्का दिला असं काही सांगायचं असेल तर? राहुल मॅचलेस, प्रेसी बरोबर एवढं आम्ही जास्ती नाही खेळलो मंड्या बॉईज, पण मंड्या बॉईजने आम्हाला पण खूप हरवले. म्हणजे एवढं आम्ही त्यांना हरवलंय तसंच त्यांनी पण आम्हाला खूप हरवले. पण राहुल आणि मॅचलेस बरोबर खेळण्याची जी मजा होती ती वेगळी होती. जसं तू म्हणालास की दे वर द टीम्स की ज्यांना हरवणं म्हणजे स्वप्न असायचं, तर त्यांच्या बरोबर खेळताना म्हणजे शनिवार आल्यावर असं मनामध्ये आपण म्हणतो उत्सुकता असायची की चला उद्या आता याच्याला सुनील इंदुलकरला खेळायचंय, करुणाला खेळायचंय. तर मेंटली प्रिपेअर होणं जास्त जरुरी असायचं, कारण एक जरी बॉल डॉट गेला अवी होता. अवी बरोबर खेळणारा तुला माहितीये, म्हणजे तू जर डॉट खेळलास तर बॉलर काही बोलणार नाही, पण अवीकडनं तुला काही ना काहीतरी टिप्स तर येणारच आहेत की अरे. त्यामुळे ते एक चॅलेंज होत, पण इट वॉज गुड आणि त्यांनीच आम्हाला घडवलं असं आम्हाला वाटतं. भरत, तुम्ही कुठे कुठे खेळलात त्यावेळेला अमृतला? अमृतला खेळायचं म्हणजे हार्बर, सेंट्रल, वेस्टर्न असला कुठचाही कोणा नव्हता जिकडे आम्ही पोचलो नाही. म्हणजे इकडनं उमरोळी किंवा डहाणू, पालघर, म्हणजे रेग्युलर प्रवास करून. आणि सेंट्रल लाईनला बघायला गेलं तर बदलापूर किंवा कसारा, कर्जत. आणि हार्बर लाईनला तर मी भरपूर खेळलो, हार्बर लाईनला, कारण तिकडे क्रिकेट भरपूर जास्त व्हायचं पनवेल वगैरे साईडला. आणि कुठच्या कुठच्या टीम ऍक्च्युली त्यावेळेला एवढ्या चांगल्या टीम होत्या मला माहिती आहे, आणि तुम्ही पण प्रोफेशनल होतात, पण कुठच्या टीम तुम्हाला जड जायच्या कधी असं होतं? आम्हाला तर टुर्नामेंट म्हणजे नंतर नंतर ते प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल झालं त्याच्या अगोदर देखील प्रत्येक टुर्नामेंटला पहिली मॅच राहुल किंवा मॅथ्यूजच लागायची. अच्छा. हां, त्यांच्याबरोबर मॅच, आणि जी टीम जिंकायची तर सहसा कधी तीच टीम फायनलपर्यंत पोहोचायचीच. अच्छा. आणि एखादी मॅच सांगायची असेल तर कुठची सांगशील? माझी आवडती मॅच मिलन सभेला. मिलन सभेला मॅच व्हायची पहिली, तिकडे 8 ओव्हरची मॅच असायची आणि मॅचलेस बरोबर आमची सेमीफायनल होती. आणि आम्ही तिकडे 8 ओव्हरच्या मॅचला काहीतरी 42 की 43 केलेले. त्याच्यानंतर मॅचले आणि ती टुर्नामेंट पहिली जेव्हा नासिरने ॲज अ कीपर म्हणून टीममध्ये, पहिलं तर फिल्डिंगच करायचा, नंतर ॲज अ कीपर म्हणून स्टार्ट झालेली तिकडे. तर आम्ही मॅचलेसला त्या मॅचला 38 थांबवलेलं 8 ओव्हरच्या मॅचला. कोणी टाकलेली बॉलिंग? कोणी टाकलेली तर आमचं तर फिक्स होतं, म्हणजे टॉस उडला तर काही झालं तरी मी राईट आर्म ओव्हर पहिली ओव्हर मीच टाकायचो नेहमी. मी पहिली ओव्हर टाकलेली तर माझ्या मॅचच्या पहिल्याच बॉलला शंतूची कीपिंग स्टंपिंग घेतली नासिरने. त्याच्यानंतर 2-3 विकेट अजून घेतले. त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरला भरत मीर बॉलिंग टाकत होता आणि उमेश सर बॅटिंग करत होते. तर भरतने पहिले 2 टाकले बॉल, तर उमेश तिकडे ऑफ साईडला 2 रन डिक्लेअर होते, झाळी होती तिकडे. तर तिकडे उमेशने 2 मारले, 2 बॉल 2-2 मारले. तर आम्हाला कळलं की आता जर हे राहिले तर आपल्याला 6-7 ओव्हरमध्ये हे करून टाकतील. बरोबर. त्याच्यानंतर आम्हाला एक सवय होती की भरत मिरजे ना लेस सुटायची. अच्छा. म्हणजे त्याला कळत आहे की आता आपल्याला जमत नाही आहे, मग लेस बीज खोल उघडणार, मग तर टाइमपास करणार, मग तिकडनं आऊ यायचा. मग बघ काय झालं, तू बोलता काय करूया, तर मी थोडा लांबून टाक, स्क्वेअर कट वगैरे मारू दे आपण उदय, कारण लेग साईडला आता सध्या मारणार नाही, तुझा स्पिन जास्त आहे. आणि काय देवफ्लूक झालं की उमेश थोडा ड्राईव्ह करायला गेला आणि स्टंपिंग झाला. स्टंपिंग झाल्यावरती आम्हाला असं म्हणजे मॅचच जिंकलो. आम्ही सर्व भरतमीरच्या अंगावर होतो त्या मैदानामध्ये. ते सर्व आवडतं क्षण. आणि ती फायनल जिंकलो आम्ही, ती फायनल पण मारली. कसं व्हायचं, काही काही प्लेअर होते ना ते थोडे काय होतं त्याला राग, आपण कधी कधी प्लेअरच्या टेम्परमेंट किंवा मेंटॅलिटी बरोबर खेळायचो. तेव्हा क्रिकेट असं होतं की स्लेजिंग भरपूर व्हायची, अवी आम्हाला करायचा, आमच्यावरती थ्रोचे ऑब्जेक्शन वगैरे घेतले गेलेले आहेत. हां, तर ढबी घेतले माझ्यावरती राहुलच्या प्लेअर लोकांनी घेतलेले आहेत थ्रोचे ऑब्जेक्शन, कारण त्यांचं असं होतं की प्लेन बॉलरचा, आणि तेव्हा मी भरपूर 16-15 वर्षाचा होतो, याच्या एवढा टर्न होऊ शकत नाही तर फेकत नाही तो. मग तिकडे मॅचच्या वेळे तर काय झालं, 3-4 ओव्हर बाकी होत्या आणि संदीप आम्ही रन होत नव्हते आमचे, कारण वाईड बॉल होता, मारणं कठीण होतं. कुठे? मिलन सभेलाच. तर ढप्पू नॉनस्ट्राईकला होता, रमेश सोलंकी क्लिअर आहे ते नॉनस्ट्राईकला होते, आणि मक्कू मकरन सोलंकी तो स्ट्राईकला होता. तर काय तर रन होत नाही, तर आता कारण मला माहिती प्लेअरला चिडवायचं आहे थोडं, चिडलं तर हा काहीतरी करेल, कारण फ्लो तो रिदम तोडायचा होता. तर ढप्पू सारखा जाऊन नॉनस्ट्राईकला जाऊन लाईन दाखवत होता, बॉलरची लाईन ऐकवतो, आणि गरज तर नाहीच आहे,
कारण ती इथं मोठी टुर्नामेंट आणि लाईन वगैरे व्यवस्थित तरी लाईन ऐकत होता. तर एक वेळ असा झाला की संदीप यादव असं मैदानात उभा राहिला, असं काय ऐकतोय तू लाईन लाईन कशाला ऐकतो कशाला ऐकतोयस. तर बोलला तू तुझं त्या बॉईन टाका, बॉईन टाका झाली ती परत त्यांनी लाईन ऐकली. तर तो एवढा थोडा हे झाला, त्यांनी लाईन थोडी चुकला संदीप आणि मक्कूने तेवढं सिक्स मारला त्यांना. आणि तसं करत करत आमचा स्कोअर 42 झाला, नाही तर आमचा स्कोअर 32-33 पर्यंतच होत होता. आमचा फिक्स आजच्या फिक्स होता, चार बॅट्समॅन 3 बॉलर. जसे चार बॅट्समॅन म्हणजे आमचे सक उपनी जितू परदेसी, नासिर, मक्कू, सतीश हे फिक्स होते. कारण हे दर मॅचला यायचे, ऋषिकेश वैद्य हे दर मॅचला यायचे, चार पत्ते ते फिक्स होते. अटॅकमध्ये मी, भरत मिहीर, आम्ही चार ओव्हर 3 ओव्हर आम्ही दोघंच टाकायचो. ओके. आणि नंतर हर्षद किंवा ऋषी बॉईन करायचा. नंतर प्लेअर वाढत गेले, गोलपे आला, सुनील यादव आला, राहुल केदारे आले, असे प्लेअर वाढत गेले. तुमच्याकडे सतीश धुळे किती वर्ष खेळला? सतीश धुळे मी स्टार्ट केलेलं अमृतला 1998 सतीश आला अराऊंड 2000 साली. ओके. कोणी आणलं सतीशला? त्यांचे काय झालेलं, एक कधी कधी फेज असतो ना की आता एक आमच्याकडे प्लेअर मोठा होतो आहे तर त्याला चांगलं क्रिकेट खेळलं पाहिजे. तर चांगलं क्रिकेट कुठच्या टीममधनं खेळणार? तर त्यांचा तो कॅप्टन होते अभिजित कदम, तर त्यांनी लॉयडला फोन केला की लॉयड माझ्याकडे एक प्लेअर आहे त्याला त्याच्यातनं खेळो. ओके. आणि मी आणि सतीश आम्ही दोघे परळच्या जवळपासचे, तर सर्वांचे हे होते की राहुलमध्ये खेळले पाहिजे होते, पण आम्ही दोघे राहुलला खेळलोच नाही. काय कारण? ते काय, मी फक्त बॉलिंगच टाकायचो, फिल्डिंगचा संबंधच कधीच नाही. आणि सतीश बॅटिंग फिल्डिंग सगळं करायचा, पण तो नंतर नंतर जे साचा असतो ना, साचा तुटत नाही लवकर टीमचा. आत्तासारखं नाही आहे की आपण मैदानात येऊन इकडचे 2 प्लेअर घे किंवा त्या टीमचे 2 प्लेअर घे, तसं नव्हतं. पहिलं कसं होतं, प्रत्येक टीमच्या 8-9 प्लेअर फिक्स असायचेच. मैदानात पाऊल ठेवल्यावरती कळायचं की इथे अमृतची एंट्री आहे. बरोबर. प्लेअरच्या नावाने कोण ओळखायचं नाही, प्लेअरला बघून कळायचं की आता यांची मॅच होणार आहे. पहिली टॉस उडवला जरी ते असे म्हणायचे नाही की भरतने टॉस उडवला, चंद्राने टॉस उडवला, अविनने टॉस उडवला, हे राहुल आणि मॅचलेसची मॅच चालू आहे, अमृत आणि प्रेसीची मॅच चालू आहे, तसं व्हायचं. तर सतीश आमच्यात तेव्हा आला खेळायला. आणि स्टार्टिंगला कसं व्हायचं, सतीश एक बॉल 6 किंवा 6 पाहिजे तर मारायचाच मारायचा. कुठच्या नंबरला बॅटिंग करायचा सतीशला? आम्ही शेवटच्या 2-3 ओव्हर किंवा 12-13 बॉल तेव्हाच ठेवायचो. व्हाईट बॉल? व्हाईट बॉल. नंतर नंतर हिरवा बॉल आला तर त्यांनी तर हेच केलेलं. तशीच एक टुर्नामेंट होती चेंबूरला व्हायची, दीपक निकालजी यांची, टिळकनगरला व्हायची. तर त्या टुर्नामेंटला दोन एंड होते. ते एका एंडने लेग साईड भरपूर लांब होता, तो गार्डनचा एंड आहे कदाचित. तर तिकडे सतीशने 6 मारलेला प्रवीण तांबेंना. अच्छा. हां. आणि अजूनपर्यंत त्या एंडला कुणीच 6 नाही मारला, कारण मी जेवढ्या खेळलो ते मी कधीच बघितलं नाही कडे ते तिथपर्यंत बॉल पोचला असेल. आणि तो बॉल, तुमचा पीक पिरियड कधी होता अमृतचा? पीक पिरियड 2008 ते जिंकायचं व्यवस्थित, असं नाही की दाखवतो. पीक पिरियड म्हणजे 2008 ते 2011 आम्ही बहुतेक टुर्नामेंट फायनलच मारलेत. ओके. हां, रेग्युलर जायचो कारण प्लेअर पण यायचे. एकच साचा कंटिन्यू खेळलेला, म्हणजे मला माहिती आहे की ऋषी योगेश ओपनिंग करणार, भरत मीर भरतपतला पॉईंट टाकणार, नासिर खालती जाऊन नासिर, मक्कू, सतीश हे दोघे काहीतरी तीन आरामात 2-3-6 आपल्याला मारणार. म्हणजे वरती जरी 6 ओव्हरच्या मॅचेसला ऋषी योगेश स्टार्ट द्यायचे, खालचे लोक संपवायची मॅच. किंवा जर आणि बॉलिंगमध्ये मी आणि भरत व्यवस्थितच टाकायचो. आणि तिकडे मिलन सबिरची फायनल मारली, तिकडनं आम्ही ठाण्याला गेलो तिकडे फायनल मारली, मग रतनबुवाच्या 3 टुर्नामेंट मारल्या, मग सुप्रीमोच्या होत्या, सुप्रीमोला मारली नाही पण सेमीफायनलपर्यंत पोचलो. ओके. मग कर्नाला स्पोर्ट्स क्लबला टुर्नामेंट व्हायच्या, गगनगिरी, त्याच्यानंतर तिकडे काणाशेक चषक व्हायचा, तो आम्ही कंटिन्युअस 3 वेळा फायनल मारलेला. एखादा म्हणजे तुमचा टफ पिरियड कुठचा होता? टफ पिरियड आमचा 2012 स्टार्ट झालेला. ओके. हां, टीम हरत गेलेली भरपूर, हरायची वेळ, कारण सेमीफायनल खेळून जिंकत नव्हतो आम्ही, सेमीफायनलपर्यंत पोचायचो मग जिंकायचो नाही. तर कोण हरवायचं तुम्हाला जास्त? हे राहुल मॅथले, राहुल नाही मॅथलेस किंवा राहुल, तेव्हा मॅच झालेली राहुल, आपलं ते नंतर बंड्या बॉईज, नंतर एस पी आलेले, ते एस पीवाले पण हरवायचे.
मग ते प्लेयर काय व्हायचं कधी कधी की जिंकत नाहीये कशाला जा. एखादी खंत म्हणजे अमृतला हरलेली मॅच जवळ येऊन हरला तशी कुठची मॅच आठवते? हो ते होती रतनबुवाला. रतनबुवाला सेमी फायनल आमची हॅट्रिक होती तेव्हा आणि आम्ही जिंकतच होतो आणि मॅच आलेली एक बॉल दोन. ओके. एक बॉल दोनला रिसीव्ह पाहिजे एक बॉल दोन. हां आणि रिसीव्ह स्ट्राईकला होता. आणि कोण समोर? मॅचलेस बॉलर होता एक. त्यांनी बॉल टाकला आणि ऋषीने तो वेल लेफ्ट केला. अरे बापरे काय असं म्हणजे काय वाटलं ऋषी? त्याला वाटलं वाईट आहे. वाईट नाही दिला. ऋषीने कनेक्ट केला तर दोन झाले. कनेक्ट बॅटला लागला असता कारण ते हिरवा बॉल होता ना आणि हवा होता आणि बॉलरचा स्पीड जास्त होता म्हणजे एज जरी लागले असते तरी बॉल निघून गेला असता आणि आमची हॅट्रिक झाली असती. काय बोलला ऋषीला नंतर? काय नाही ते तर दादाला तर मी जास्त काय बोलत होत नाही. टीममध्ये पाच सहा प्लेअर होते ज्यांना आम्ही कधी बोलत होतो कारण ते इंडिव्हिज्युअल परफॉर्मर होते. इंडिव्हिज्युअल परफॉर्मरला कधी काय बोलतच नसतं आपण. ऋषीची बेस्ट इनिंग मला वाटतं आम्ही अलिबागला मॅच खेळायला गेलेलो. तो पण एक किस्सा होता. अलिबागला नाईट मॅच खेळतो आहे आणि लॉईड बाहेर म्हणजे आमच्या टीममध्ये लॉईड पहिला बाहेर बसला. जितू जा तू जा आणि मारो. म्हणजे लॉईड बोलला मारत सुटा. तर मारत सुटा करत करत आमची टीमचा स्कोअर 4-12 आणि 4 प्लेअर आउट. तर लॉईडला थोडं शिव्या काढा. अरे बा हलका बॉल आहे कशाला मारो मारो खेळूया. आणि दादा फक्त एकटा तिकडे बॅटिंग करत होता. तर दादाने नंतरच्या 4 निदान 7-8 मारले. क्या बात आहे. हलक्या बॉल. अलिबागला ते अलिबागला 31 मॅच व्हायची. तर मी असं म्हणेन भरत पटलाला अमृतने काय दिलं? मी माझं शिक्षण हे क्रिकेटच्या पैशावरच पूर्ण केलं. हो कारण तेवढी काय म्हणतात मिडल क्लासपेक्षा पण आई बाबा नॉर्म आपले गव्हर्नमेंट एम्प्लॉईज होते पण आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो आणि शिक्षण वगैरे साधारण शाळा. तर 1990 झालं काम नोकरी वगैरे लागली पण तेव्हा मी साधं कार्य काम करायचो पण मला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट होता. तर इथे खेळायचो पण जे पैसे यायचे ते मी कॉलेजला फीजला भरायचो किंवा माझ्या भावाची फीज भरली किंवा घरी दिले. तसं करत 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 मला MCA करायचं होतं. मग MCAची फीज महिन्याची वर्षाची 1,00,000 होती. तर ते क्रिकेटचे पैसे मिळून जमून मी MCA कम्प्लीट केलं. हां म्हणजे रतनबुवाला मॅच असायची तर काय बोलतो त्याला एक्झाम देऊन मॅचला यायचो. मग गाडी असायची तर मी गाडीच्या मागे बसायचो. मग परत एक्झामला द्यायचो. 3 कंटिन्यू व्हायचे. 3 कंटिन्यू माझ्या एक्झाम बसायच्या. तर तिकडे जाऊन परत एक्झामला परत बसणं परत जाऊन परत येणं. तर हे सपोर्ट जे असतं ते टीमने भरपूर मला दिलेलं आहे. म्हणजे जवळपास शिक्षण आता पण हल्लीचे क्रिकेटर्स पैसे वगैरे कमवत आहेत पण एक वेळ असतो जेव्हा आपल्याला क्रिकेट सोडावं लागतं. क्रिकेट सोडल्यानंतर काय करायचं असतं तर ते शिक्षण किंवा तुमची पर्सनल ॲबिलिटी लागते. त्यासाठी जे अमृतने मला दिलेलं आहे ते आहे शिक्षण. कारण मी जे कमवलेलं आहे कमवलं तेच पैसे शिक्षणामध्ये टाकले आणि शिक्षणमध्ये चांगला झाला म्हणून आज चांगला जॉबला आहे. मला सांग तू किती वर्ष खेळलास? तू कधी चालू केलं अमृतला खेळायला? अमृतला मी 95-96 चालू केलं. ओके. माझा प्रोफेशनल क्रिकेट नाही तर मी ठाण्यालाच होतो त्या. ओके. मग तू जेव्हा अमृतला खेळायला आलास त्यावेळेला कोण प्लेअर होते आमच्या टीममध्ये? आमच्या टीममध्ये तेव्हा जुने जितू परदेसी लाल्या बॉन्ड मकरन डप्पू भरत मेर आऊ हे त्यांची जुनी साईड होती. नंतर आम्ही 5 आलो होतो. ते सगळे मला वाटतं परेल त्या साईडचे होते. परेल माहीमचे होते सगळे. आणि मग तुम्ही कसे काय आलात तिकडून? ऍक्च्युली सोनूने आम्हा 5 घेतलेलं. मी फयाज जग्गी अनिल माने असे करून आम्हाला साईनाथमध्ये जॉईन केला. तोपर्यंत आम्ही ठाण्यालाच होतो. मग ते आम्ही कॉम्बिनेशन करून मग अमृतीला चालू झाली. 96-97 नंतरची गोष्ट. येस येस येस. त्यावेळेची मला सांग की त्यावेळेला म्हणजे काही टीम मुंबईच्या टॉप टीम होत्या. कुठच्या होत्या तुझ्या मते? टॉप टीम मध्ये राहुल मॅचलेस प्रेसी होती बंड्या बॉईज होती असे भरपूर अजून भरपूर होते. म्हणजे हे 4 टीम तर फुल टॉपला होते तेव्हा. मग तुम्हाला प्रेशर नाही आलं या टीम बरोबर खेळायचं? प्रेशर तर हे नाही. आम्ही सगळे यंगच होतो. जस्ट कॉलेजमधून
आम्ही पास झालेलो आणि खेळ खेळायला चालू केले. एवढा प्रेशर नव्हता, पण लॉयडचे प्लेयर ऑलरेडी खेळायचे, पण ते सेमीफायनलला कम्पीट करायचे त्यांना, पण 19-20 हरायचे. मग आम्ही जॉईन झाल्यानंतर मग आम्हाला काय टेन्शन नव्हता, शिकायला भेटला. पण आम्हाला पण झेपले नाही पहिले, राहुल वेळचे बॉलर, मॅथलेसचे बॉलर, तर स्पिन बिन टाकायचं, आम्हाला पण थोडा हार्ड गेला. नंतर खेळत 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 युस्ट झालो मग आम्ही. मग तुम्ही तुम्हाला कुठची टीम जी होती ती जास्त प्रेशरमध्ये टाकायची अशी कुठची टीम होती त्यावेळेला? त्या टायमाला आम्ही सगळ्यात पिकलं होतं, तर आम्हाला एवढा काय फरक नाही पडला. राहुल मॅथलेस बोला, त्यांचे बॉलर चांगले होते, पण जेव्हा आम्ही पिकला आलो तर आमचा अटॅक आणि त्यांचा अटॅक सेमच होता, पण आम्ही इझिली त्यांना रन करत गेले, पण त्यांना आमचे बॉलर झेपले नाही कधी. मग तुम्ही कुठल्या कुठल्या टीमला जास्त धक्का दिला? ते एक काळ आला, नंतर काय प्रोफेशनल केले चार टीमला, बाकी लोकांनी म्हणजे हे जिंकत चालले म्हणून यांचा एक हाफ करा, हे चार टीम प्रोफेशनल आणि बाकीचे नॉन प्रोफेशनल करा. तर मोस्टली आमची मॅच राहुलबरोबरच पहिली मॅच लागायची आणि वनडेवर आणि मॅचलेसची. तर मग राहुलवर खेळत खेळत मग राहुलला आम्ही मीन्स आम्ही वर्चस्व गेलो, मग राहुल हरत गेले. ओके, तुम्ही राहुलला खूप हरवलं? तसं खूप खूप ऑलमोस्ट खूपच हरवलं. 10 पकडलं गेलं तर एक मॅच ते जिंकले असतील, 9 आम्ही जिंकायचो. पण मग तुमची स्ट्रेंथ काय होती? आमची स्ट्रेंथ मेन तर आमची बॉलिंग होती आणि बॅटिंग पण होती. मी बोलू तर 60% बॉलर्स बॉलिंग अटॅकवर आणि 40% आम्ही बॅटिंगवर. बॅटिंगवर पण आम्ही कोण? मी, ऋषी, योगेश, सतीश, मकरंद हे 5 जण असायचे. ओके, आणि अटॅकला काय कोण होतं तुम्हाला? आमच्या अटॅकला भरत मेहर, हर्षद आऊ, भरत पतला, नंतर मती आला आमच्यात, जुनेमध्ये भूपेन होता. समोरच्या टीमचा कोणी स्लेजिंग बिजिंग करायचं असं काय? समोरच्या टीमचा तो अविनाश जाधवच होता आणि रमेश शर्मा पण होते. रमेश शर्माने करायचे स्लेजिंग, पण ऋषीला करायचे, मला कधी नाही केलं, कारण ऋषीला ते भरपूर स्लेजिंग करायचं. ऋषी पण हसून बिसून स्कोअर करायचा आपला गपचूप, मान खालती घालून. आम्ही मोस्टली स्लेजिंग भरत मेहरलाच करायचा, कारण भरत मेहर त्याला अवघड जायचा. तो क्वचित एखादा 6 मारायचा त्याला आणि बॅट बीट दाखवायचा असं बसून बिसून. त्याचे पोस्ट तर माहीत आहे, मारल्यानंतर तो असंच कॉपी बुक बसायचा. तर भरत मेहर मुद्दाहून मला ओरडायचा, मी किपिंग करायला बघ तुझ्यामुळे त्याने मला 6 मारला, तुला अक्कल आहे का असं आहे तसं. ते मला माहीत आहे त्याची ॲक्टिंग आहे. वेरी 2-3 बॉल नंतर तो विकेट काढायचा, मग आवीला बोलायचा जा आता झालं तुझं काम तू जा. सतीश गेला तर मग तुम्हा लोकांना कसं कळलं आणि कधी कळलं? ॲक्च्युली ते सुप्रिमोची मॅच होती, आम्ही मॅचेस म्हणून खेळ होतो, मी, सतीश, जावेद, 4-5 जण असे होते खेळ होतो. तर तेव्हा ती मॅच आम्ही हारलो, शांतीबाईवर हारलो, तेव्हा सतीश त्याच रात्री निघालेला फॅमिलीला घेऊन, भावाची फॅमिली, त्याची फॅमिली घेऊन. त्याचा रात्री ॲक्सिडेंट झाला, तर त्याचा मित्र आहे गांधी करून, निलेश लाड, त्यांनी मला रात्री फोन केला 2-3 नसेल असं असं झालं की सतीशचा ॲक्सिडेंट झाला. किती कठीण होतं तुमच्यासाठी ते हजम करणं? सतीश बोलत तर सतीश मनापासून खूप चांगला माणूस होता, त्याचा हार्ट एकदम क्लिअर होता, हसमुख होता, आलसी होता थोडा, पण हसमुख होता एकदम. तर सगळ्यांना वाईट वाटलं, कारण तो एज नव्हता त्याचा आणि त्याची लहान मुलगी पण होती तेव्हा, न्यूबॉर्न झालेली, 1-2 झाले, सेम माझी मुलगी त्याच वयाची होती. नसे अमृतचं तुझ्यासाठी काय महत्त्व आहे? अमृतचं तर बोलायला गेलं तर माझी फॅमिलीसारखीच होती ती, अजून पण आहे, कारण मी मुंबई क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेट स्टार्ट केला ते अमृतमधूनच स्टार्ट केला फर्स्ट. आणि तुला अमृतमधून काय शिकायला मिळालं? अमृतमध्ये माझी शिकायला बोललो तर आपण खूप चांगली बॉन्डिंग झाली आमची आऊ बरोबर, भरत मेहर, ऋषी, योगेश, म्हणजे सगळे ऑलमोस्ट एक बोलतो ना भावासारखेच राहायचो आम्ही. भरपूर काय दिलं, अमृतनेच मला नाव दिलं, जे पण आज क्रिकेटमध्ये मी आहे अमृतच्या नावानेच आहे.